ड्रॉइंग ग्रेड एक्झामचा टाइम टेबल आलेला. यावर्षी देखील तसाच ट्रेंड बघायला मिळेल. मेमरी ड्रॉइंग साठी 2 तास ही फार कमी वेळ आहे. फायनली एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामचा टाइम टेबल आलेला आहे. दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये या एक्झाम घेतल्या जातात. यावर्षी देखील तसाच ट्रेंड बघायला मिळतोय. एलिमेंटरी एक्झाम 25 आणि 26 सप्टेंबरला घेतली जाणार आहे आणि इंटरमिजिएट एक्झाम ही 27 आणि 28 सप्टेंबरला घेतली जाणार. दिवसाला 2-2 पेपर घेतले जाणार आहेत. 25 सप्टेंबरला जसं की तुम्ही बघू शकता 10:30 ते 1 वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा पेपर होईल. नंतर मेमरी ड्रॉइंग 2 ते 4 वाजेपर्यंत असेल. 2 तासाची वेळ आहे. मेमरी ड्रॉइंगसाठी 2 तास ही फार कमी वेळ आहे. तरी देखील या वेळेचा वापर कसा करावा, वेळ कसा पुरवावा, टाइम मॅनेजमेंट कशी करावी यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओचा अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. 26 सप्टेंबरला एलिमेंटरीचा डिझाईनचा पेपर 10:30 ते 1 असा घेण्यात येणार आहे. 2.5 तासांचा त्याला वेळ आहे. आणि लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन आणि भूमिती यांचा पेपर 2 ते 4 या वेळेत घेतला जाणार. आता इंटरमिजिएटचा स्टील लाईफ हा पहिला पेपर असून 27 सप्टेंबरला 10:30 ते 1:30 या वेळेत हा पेपर घेतला जाणार आहे. या पेपरला 3 तासांचा वेळ आहे. यानंतर 2 मेमरी ड्रॉइंग हा पेपर 2.5 ते 4.5 या 2 तासाच्या कालावधीत घेतला जाणार. डिझाईनचा पेपर 28 सप्टेंबरला 10:30 ते 1:30 या 3 तासाच्या कालावधीत घेतला जाणार आहे. तर 2:30 ते 5:30 या 3 तासाच्या कालावधीत ज्योमेट्री, सॉलिड ज्योमेट्री आणि लेटरिंग यांचा पेपर घेतला जाणार. ज्योमेट्री पूर्ण करून लेटरिंग पण पूर्ण करणं यात मुलांचा खूप गोंधळ उडतो. बऱ्याचदा वेळ पण पुरत नाही. त्यासाठी देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे. मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी कंबाईन सिरीज आणण्याचा विचार करत आहे. ही सिरीज यूट्यूबवरच असेल आणि पूर्णपणे फ्री असेल. या सिरीजमध्ये मी परीक्षांविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला जर या सिरीजची खरंच आवश्यकता असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.